सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. महाराष्ट्र शासनाकडून प्राध्यापक भरती बंद करण्यात आली आहे, त्यामुळे उच्च शिक्षित नेट सेट पात्रता धारक उमेदवारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पदव्यांचा आम्हाला काहीच उपयोग राहिलेला नाही, त्याचबरोबर या पदव्यांच्या ओझ्यामुळे आम्ही दुसरे कामही करू शकत नाही, त्यामुळे या पदव्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांना आम्ही परत करणार आहोत. त्याचे एक पत्र सेटनेट PhD संघर्ष समितीने कुलगुरूंना दिलं आहे. आमचे पोट न भरू शकणाऱ्या पदव्या परत घ्याव्यात, सुशिक्षित बेरोजगार म्हणून 25 लाख रुपयांचे कर्ज बिनव्याजी द्यावे, विद्यापीठाच्या नावाने चहा आणि वडापाव ठेले लावण्याची परवानगी द्यावी, 25,000 चोरी करण्याची परवानगी द्यावी, सुशिक्षित बेरोजगारांना हातोबिट्टी चालू करण्याची परवानगी द्यावी, अशा भयानक मागण्या पत्र कुलगुरूंना दिल्या आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या मागणीकडे शासन लक्ष देणार का, हा आता मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. सकाळीच पुणे विद्यापीठाच्या माननीय कुलगुरूंना आम्ही एक निवेदन दिलंय आणि त्या निवेदनामध्ये आम्ही 1 महिन्यानंतर आमच्या पदव्या परत करणार आहोत असा इशारा त्यांना दिलाय.